नमस्कार, मोहिणीची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। तर मग मी इथे बोलण्यात जास्त वेळ न घालवता लगेच मेकअपला सुरुवात करत आहे। इथे मी टोनर अप्लाय करून घेतला आहे। इथे मी बायोटिकचं मॉइश्चरायझर वापरलेलं आहे। तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार कोणतंही मॉइश्चरायझर वापरू शकता। मी इथे ब्रशने पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे आणि नंतर हाताने व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं। आणि आता मी प्रायमर लावते। प्रायमर सुद्धा पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। चेहऱ्यावरती पिंपलचे डाग असतील किंवा डार्क सर्कल असेल किंवा कुठलेही स्किनचे प्रॉब्लेम असतील ते झाकण्यासाठी मी कलर करेक्टर वापरते। हे लावून झाल्यानंतर ब्युटी ब्लेंडरने हलक्या हाताने ब्लेंड करून घ्यायचा आहे। आणि आता मी लावत आहे फाउंडेशन। फाउंडेशन लावताना ब्युटी ब्लेंडर डॅमेज असायला हवा हे नेहमी लक्षात ठेवा। मी जो मेकअप करते तो मेकअप तुम्ही कुठल्याही समारंभासाठी करू शकता। एकदम सिंपल लुक आहे आणि नॅचरल असा वाटणारा हा लुक आहे आणि म्हणून मी इथे खूप कमी प्रोडक्ट वापरत आहे। आता मी हायलाइट पॉइंट वरती कन्सिलर लावला आहे आणि ते ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घेत आहे। मला नॅचरल लुक द्यायचा आहे म्हणून मी नॉर्मल फेस कंटूर करत आहे। आणि आता हायलाइट पॉइंट वरती हायलाइट करते। आणि आता ब्लशर लावत आहे। जास्त रेडिश नको आहे म्हणून हलकासा ब्लशर। मी इथे बेकिंग साठी बनाना पावडर वापरली आहे। मी ब्रश न लावत आहे, तुम्ही स्पंज ने सुद्धा लावू शकता। आता मी इथे आय मेकअपसाठी डोळ्यांना आय बेस लावत आहे आणि डोळ्यांवरती छोट्या लाईन्स क्रिएट होऊ नये म्हणून छोट्या ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित हा आय बेस ब्लेंड करून घ्यायचा। आता मी आयब्रोज डिफाइनिंग करत आहे, त्यासाठी मी डार्क ब्राऊन कलर वापरला। आय मेकअप खूप डार्क नको आहे, नॅचरल लुक हवा आहे म्हणून इथे मी ब्राऊन कलरचा आय शॅडो अप्लाय केला आणि त्यानंतर त्यावरती त्याच कलरचा शिमर आय शॅडो अप्लाय केला। आणि आता मी इथे मॅकचं लिक्विड आय लाइनर वापरत आहे। आणि आता इथे काजळ लावण्यासाठी मी मॅकची ब्ल्यू कलरची काजळ पेन्सिल वापरत आहे। मी इथे आयलॅशेस लावत आहे। आयलॅशेस लावून झाल्यानंतर लगेच मस्करा लावून घ्यायचा आहे। आणि आता मेकअपच्या सगळ्यात लास्ट मी लिपस्टिक लावणार आहे। रेड कलरची लिपस्टिक इथे मी वापरत आहे। फायनली मेकअप फिक्स करण्यासाठी मेकअप फिक्सर स्प्रे करत आहे। आणि हा आहे संपूर्ण मेकअप लुक। खूप हेवी किंवा पॅची असा अजिबात वाटत नाही, खूप स्मूथ वाटतोय। आणि हा मेकअप तुम्ही कोणत्याही समारंभासाठी करू शकता। हा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा
आणि ते शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.